आज खरंच ते दिवस आठवत आहेत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांचं भाषण ऐकायला आम्ही त्या वर्धापन दिनाला यायचो आणि त्यानंतर तो विचार आणि ते संपले होते. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जेव्हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा झेंडा हातात घेतला आणि त्यानंतर पुन्हा ते दिवस आठवले, शिवसैनिक म्हणून आंदोलन करता, रस्त्यावरील कार्यकर्ता, झेंडे लावणारा कार्यकर्ता आणि खासदार, खूप आनंद होतो या सगळ्या क्षणांचा आणि सगळ्या आठवणी आठवत आहेत सगळ्या. आणि आता आलेलो या ठिकाणी. शिवसेनेला जे यश मिळालं हा स्ट्राईक रेट अत्यंत चांगला आहे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये, याचा अर्थ तुम्ही मोठे भाऊ आहात असं समजायचं का महाराष्ट्रात? बघा, मोठे भाऊ छोट्या भाऊ हा काही विषय नाहीये. हे काहीतरी उगच कोणीतरी युतीमध्ये जे काही लावलेलं आहे असा काही विषय नाही. आम्ही सगळे एकाच घरातले आहोत आणि एकत्रच आहोत. मी तर म्हणेल मोठे भाऊ छोटे भाऊ म्हणायचं म्हणजे जुळे भाऊ असं म्हटलं तरी काही हरकत नाही, परंतु मोठे भाऊ छोटे भाऊ हा काही प्रकार नाहीये. गेल्या दोन वर्षापासून दोन वर्धापन दिन सोहळे आपल्याला पाहायला मिळतात. इकडे एक होतोय शंभूकरण हॉल होतोय, तिकडचे नेते असं म्हणतात की इकडे वर्ली डोमला जो वर्धापन दिन सोहळा होतोय तिकडे डोम कावळे जाणार. कसं आहे की ते आता डोम कावळे म्हणतील आणखी काय वेगवेगळे म्हणतील, परंतु कावळ्यांच्या भूमिकेमध्ये सध्या तेच आहेत. अतृप्त इच्छा त्यांची आहे, खुर्चीवर बसण्याची अतृप्त इच्छा आहे त्यांची, त्याच्यामुळे त्यांना तो कावळा वगैरे असं आठवतोय. तुम्ही सांगा की दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, या दादरमधून शिवसेना जन्माला आली. या दादरमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्याला लीड मिळालेलं आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, या ठाण्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार म्हणजे घासून नाही अगदी ठोकून निवडून आलेला आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्या ठिकाणी सुद्धा उभाट्याचा उमेदवार पडलेला आहे. हे कसे निवडून आलेत, कुणाच्या मतांवर निवडून आलेत, कुणाची गुलामगिरी केलेली आहे, प्रार्थना स्थळं असतील, मशिदी असतील, त्यातून कसे फतवे काढलेले आहेत, कसे मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटलेले आहेत, हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुठली ही लोकांनी उत्तर दिलेलं आहे. 13 सीट आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलो, 7 सीट आम्ही जिंकलेलो आहोत, त्यांच्यापेक्षा आम्ही सीट जास्त जिंकलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थाने जे शिवसेना वर्णीसारख्या ठिकाणी आदित्य ठाकरे हजारो मतांनी निवडून आले होते, आज फक्त त्यांचा लीड 6,000 मतावर आहे, 3-3 आमदार त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे शिवसैनिक हा एकनाथ शिंदेसाहेबांच्या समोर आहे हे लोकसभेच्या निवडणुकीतून दिसलेलं आहे. आगामी विधानसभा निवडणुका आहे, आज वर्धापन दिन सोहळा पार पडतोय, तर या आजच्या सोहळ्यानिमित्तानं विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार. ज्या दिवशी लोकसभेचा रिझल्ट लागला त्याच दिवशी आम्ही रणशिंग फुंकलेलं आहे. आता ते रणशिंग जे आम्ही फुंकणार आहोत त्याला आणखी चालना देणार आहोत. शिवसैनिक या एक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते एक मंत्र देणार आहेत, तो मंत्र घेऊन आपापल्या गावांमध्ये आपापल्या शहरांमध्ये जाणार आहेत आणि विधानसभेला तुम्हाला आणखी वेगळे चित्र तुम्हाला दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.